या बातमीचे प्रायोजक आहे जमझम पार्क। सोलापुरात जमझम पार्क आपल्यासाठी घेऊन आले आहे अत्यंत कमी दरात ओपन प्लॉटची सुविधा, तेही महानगरपालिकेच्या हद्दीतील नई जिंदगी परिसरात। शेजारी राहणाऱ्या एका 16 वर्ष शाळकरी पीडित मुलीचे अंघोळ करतानाचे अश्लील फोटोज व्हायरल करण्याची आणि कुटुंबालाही ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर शेजारीच राहणाऱ्या एका 37 वर्षीय आरोपीने अत्याचार केलाय। खळबळजनक बाब म्हणजे आरोपीवर गुन्हा दाखल होताच त्याने मित्राच्या घरी जात विष प्राशन करीत आत्महत्याही केली। ही घटना ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एका गावात घडली असून या प्रकरणी आत्महत्या करणाऱ्या 37 वर्षीय आरोपीवर बलात्कारासह विविध कलमानुसार आणि पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय। जमीन में निवेश करो, जमीनदार बनो। सोलापूरकर, आपण खुली जागा घेण्याचा विचार करताय तेही अत्यंत कमी दरात आणि महानगरपालिका हद्दी, तर मग चिंता कशाला। जमझम पार्क आपल्या परिवारासाठी घेऊन आली आहे नई जिंदगी परिसरात तब्बल 3 एकरचा ओपन प्लॉटचा खजिना। प्रशस्त रस्ते अंतर्गत ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, शाळा कॉलेजेस हे जवळ, 24 तास रहदारीचा परिसर, तसेच 80 फूट व 200 फूट रोड लगत विमानतळ जवळच असणारा हा भव्य प्रकल्प। आता मी नावाचा मालक नाही तर जमिनीचा मालकही होणार, तेही जमझम पार्क सोबत। बुकिंग सुरू, संपर्क 99 60 82 52 92।